महाराष्ट्र नवनिर्माण सेना उल्हासनगर शहर शाखेच्या वतीने बेस्ट खड्डा स्पर्धा जाहीर करण्यात आली असून शहरातील रस्त्यांची झालेली चालन आणि त्यावर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची होत असलेली डोळेझाक लक्षात घेता जाहीर निषेध करण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शहरातील जीवघेणा खड्ड्यावरून मनसेने स्थानिक सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरलंय. विद्रूप खोल जीवघेणा आकर्षित अशा खड्ड्यांच्या फोटोला योग्य असे बक्षीस देण्यात येईल अशी आगळी वेगळी स्पर्धा मनसेने जाहीर केली आहे. त्याच या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभासाठी शहरातील महापौर उपमहापौर स्थायी समिती सभापती व आयुक्त यांना आमंत्रित करण्यात येणार असून तरी उल्हासनगर शहरातील नागरिकांनी आपापल्या भागातील चौकातील गल्लीतील सुंदर अशा वेदनादायक व जीवघेण्या व लोकप्रतिनिधींना आवडणाऱ्या खड्ड्यांचा जास्तीत जास्त फोटो काढून नंबरवर आपलं नाव पत्ता व खड्ड्याच्या ठिकाणासह मोबाईल क्रमांकावर पाठवण्याचं आवाहन मनसेने केल्यानं शहरात जीवघेणा खड्ड्यावरून राजकारण तापण्याचे चिन्हे दिसत आहेत. उल्हासनगर महापालिका दरवर्षी नवीन रस्ते बनवण्यासाठी आणि खड्डे भरण्यासाठी करोडो रुपये खर्च करते. वर्षानुवर्षे पैसे खर्च होत आहेत पण शहरातल्या नागरिकांना चांगले रस्ते मिळत नाहीत. खड्ड्यातून प्रवास करावा लागतो. छोटे मोठे रोज अपघात होतात. लोक जखमी होतात. याचंसुद्धा काही सुखदुःख प्रशासनाला पडलेलं नाही आहे. काही दिवसापूर्वी एका स्टेडियमच्या उद्घाटनासाठी पालकमंत्री आले होते. त्या दिवशी अक्षरशः चिखलामध्ये डांबराचा रस्ता बनवण्यात आला आणि पालकमंत्र्यांची दिशाभूल करण्यात आली की आमच्या शहरातले रस्ते किती गुळगुळत आहेत. परंतु शहरात अक्षरशः रस्त्याची चाळण झाली आहे. याकडे महापालिका प्रशासनाचं कुठलं लक्ष नाही. दरवर्षी खड्डे भरण्यासाठी 3 ते 5 करोड रुपये खर्च होतो. ठेकेदार श्रीमंत होत आहेत परंतु नागरिकांचं काय. आम्ही टॅक्स भरतो आहे. आम्हाला कुठल्या सुविधा आहेत. आम्हाला कुठल्याही सुविधा उपलब्ध नाहीत. यासाठी प्रशासनाचं लक्ष वेधावं आणि नागरिकांना याची जाणीव व्हावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उल्हासनगर शहरातली खड्ड्यांचे फोटो मागवण्यात आलेत आणि त्या फोटोंसाठी 5 बक्षिसांचं आम्ही अनाउन्समेंट केलेली आहे. त्याच्यामध्ये पहिलं बक्षीस 1111 रुपये, दुसरं बक्षीस 5555 रुपये, 444 रुपये, 333 रुपये आणि 111 रुपये आणि सन्मानपत्र असं या बक्षिसाचं स्वरूप आहे. आत्तापर्यंत नागरिकांचा आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. लोक फोटो पाठवत आहेत खड्ड्यांचे. म्हणजे नागरिकांनाही कुठेतरी खड्ड्यातनं प्रवास करताना त्रास होतो आहे. आम्ही टॅक्स भरून जर खड्ड्यातून दरवर्षी प्रवास करावा लागत असेल, आम्हाला कुठल्या मूलभूत सुविधा मिळत नसतील, तर अशा प्रशासनाचा जाहीर धिक्कार आहे. बक्षीस वितरण कोणाच्या हस्ते असणार आहे. बक्षीस वितरणासाठी आम्ही सन्माननीय महापौर, सन्माननीय उपमहापौर, सन्माननीय स्थायी समिती सभापती आणि माननीय आयुक्तांना आमंत्रित करणार आहोत आणि जे फोटो आमच्याजवळ जमा होतील त्या फोटोंचं आम्ही एक महापालिकेच्या बाहेर प्रदर्शन भरवणार आहोत आणि त्या प्रदर्शनामध्येच या सन्माननीय व्यक्तींच्या हस्ते आम्ही या बक्षीस वितरण सोहळा करणार आहोत. किरण तेलगोटे, स्टार महाराष्ट्र न्यूज, उल्हासनगर.